आता सध्या आहे ना त्यांच्या मीटिंगचे सीजन दिसत नाही, डोकं नाही दिसत, तो गुंडाळून बसला. चालतो ना व्हिडिओ मला सेंड कर. युट्रॉन आडवा करू काय म्हणतात, युट्रॉन आडवा करू ड्रमचा नाही काय तिकडनं तुम्हाला पाईप येतील का थोड्या स्वस्त पट्ट्या डोकं दिसतंय म्हटल्यावर काही टेन्शन नाही आहे ना. थोडासा डायरेक्ट चिकटलं आवाज करायला सुरुवात झाली त्याची. अरे तुम्ही बॅकग्राऊंड पाय काढा माझ्याकडे. माती आहे ना, नाही नर वाटत आहे, वाटतोय कन्फर्म नाही सांगू शकत. साप पकडायला येतात ना त्यांना कधी स्टंट नका करू, हे एवढा वेळ लागतो साप पकडायला, जर का याच्यापेक्षा जास्त लागतोय तर तो स्टंट करायला बघतो, याच्यामध्ये तो त्याच्या स्वतःच्या जीवाला काहीतरी करू. ओके. हॅलो मित्रांनो, एवढ्यात आपण होम इंजिनिअरिंग इथे एक स्पेक्टॅकल कोबरा रेस्क्यू केलेला आहे. जर का तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच ह्या पेजवर थांबायची काही गरज नाही आहे तुम्हाला, पण जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्या वेळेला जुडून राहा. आता आपण हा कोबरा जिथनं रेस्क्यू केलेला आहे, बऱ्याच व्हिडिओंच्या आपण बोललो की स्पेक्टॅकलचं मीटिंग सीझन चालू आहे त्यामुळे जास्त लांब नाही सोडत आहेत, जरी आपल्याकडे आयफोन असला तरी पण माझ्या डोळ्यामधनं इथनं क्लिअर कट ती कंपनी दिसते जिथे आपण रेस्क्यू केलेला आहे, आणि हार्डली तिच्यापासून आपण 150 मीटरच्या अंतरावर साप रिलीज करायला आलेलो आहोत, कारण की यांना लांब सोडण्याची गरजच नाही. मित्रांनो, इथे 100 साप फिरत असणार आहेत, आपल्याला दिसतो कधी तरी चुकून एक आणि आपण तो रेस्क्यू करायला सांगतो, त्यामुळे हा साप आपण इथेच रिलीज करणार आहेत. फक्त महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकांनी अवेअर व्हायला पाहिजे, कारण की लोक बरेच लोक आता बदलत चाललेले आहेत, जसे आपल्याला पाहत आहेत लोक आपल्याला पॉझिटिव्ह रिव्ह्यू देत आहेत, पण काहीच लोक मारण्याचा प्रयत्न करतात, तर ते करू नका. तर हा साप आपण इथे रिलीज करत आहोत, तुम्ही बघू शकता खूप चांगला हेल्दी कोबरा आहे.